तर स्वागत आहे सगळ्यांचं, वेलकम यू ऑल. सो आपण आता पाहणार आहोत, आपण पाहत होतो की 1857 चा युद्ध, 1857 चा स्वतंत्रचा युद्ध आपण ते बघत होतो, राईट. तर त्याबद्दल आपण बघूया, स्वातंत्र्याचा लढा आपण त्याबद्दल आपण बघूया. एक छोटंसं रिव्हिजन आपण पहिले करून घेऊ की काय काय घडलं, कारण आता आपण त्याचा समाप्तीला, म्हणजे 1857 ची लढाई ही संपण्याच्या दिशेला वाटचाल करत आहोत. तर त्याआधी आपण बघूया की लेट्स सी आपण काय 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 पाहिलं. तर बघा, 1857 चा स्वातंत्र्य लढा या गोष्टीबद्दल आपण बघितलं तर आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला येतात की 1857 च्या आधी आपल्याला निदर्शनात येतात की 1857 च्या आधी काय काय ठिकाणी, म्हणजे काय काय जागे, जसे आपले उमाजी नाईक यांनी आपण बघू शकतो, या लोकांनी काही संघटित लोकांना संघटित करून रामोशी बांधवांना, बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय रामोशी बांधवांना उमाजी नाईक यांनी संघटित करून लढा दिला, महाराष्ट्रातून लढा दिला. आणि त्याचप्रकारे आपण बघू शकतो की पाईकांनी, पाईकांचे उठाव जे ओडिशा मधले होते त्या लोकांनी पण लढा दिला. जे आदिवासी लोक होते, जे जंगलांवर निर्माण राहणारे लोक होते, त्या लोकांनी सुद्धा इंग्रजांविरुद्ध लढा दिला. म्हणजे त्यांच्या मनात सुद्धा असंतोष होता किंवा राग होता आपण बघू शकतो. तसंच वेगवेगळ्या ठिकाणी तसंच बघितलं, राजे महाराजे, सामाजिक कारणे आहेत त्याच्यामुळे लोकांच्या मनात, नंतर राजकीय कारणे, आर्थिक कारणे ज्याच्यामुळे कामगारांच्या मनात, राजकीय कारण ज्याच्यामध्ये ज्याच्यामुळे राजे महाराजा यांच्या मनात. तो बेसिकली आपण बघू शकतो, आपण जर पाठ्याचा नीट वाचन केलं तर आपल्याला कळेल की राजापासून ते सामान्य माणसापर्यंत, कामगारापर्यंत किंवा शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांनाच इंग्रजांविरुद्ध लढा, सगळ्यांनीच इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला होता, त्यांना राग आला होता त्यांच्या, इंग्रजांचा. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो. नंतर 1857 ला आपण बघू, मंगल पांडे यांनी यांनी जे कृत्य केले, यांनी कृत्य काय केले, यांनी इंग्रजी अधिकाऱ्यांना गोळी झाडली होती. तर त्या या जे कृत्य होता, हा जो त्यांनी आपण बोलतो कार्य केलं, त्या कार्याचा इम्पॅक्ट एवढा पडला की 1857 चा लढा हा उभा झाला होता. की तो एवढा प्रखर जे कार्य, ते एवढी त्याची व्याप्ती वाढली आणि त्या लोकांना एवढा इन्स्पिरेशन, म्हणजे लोकांना एवढी उत्स्फूर्तता भेटली की लोकांना एवढं प्रेरणा भेटली की त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा करण्यास सुरुवात केली होती. तर वेगवेगळ्या ठिकाणचे छावण्याचे वेगवेगळे वेगवेगळे आपण बघू शकतो, सैनिक लोक एकत्र झाले, त्यांनी दिल्ली गाठली. दिल्लीमधल्या साम्राज्यांना, दिल्लीमधल्या मुघल सम्राटांना भारतीय सम्राट म्हणून त्यांनी घोषणा केली होती. तसेच आपण बघू शकतो की मराठ्यांनी, मराठे नंतर जसे मराठे आणि मुघल, मुघलचे काही सैनिक जसे नानासाहेब पेशवे झाले आणि आपले तात्यासाहेब टोपे, राणी लक्ष्मीबाई, नंतर आपण बघू बेगम, हजरत महल अँड कुंवर सिंग, आणि तसेच काही नाव आहेत जे आपण पुढे बघूया. त्या लोकांनी एक लढा दिला होता, बऱ्यापैकी इंग्रजांना लढा दिला होता, राईट. आणि तो लढा खूप अतिशय प्रखर होता आणि त्या लढ्याचा प्रखर एवढा होता तर बघू शकतो की नंतर त्यांनी बिमोड केला आपल्या या लढाईचा, त्यांनी बिमोड केला होता. तर कशा प्रकारे बिमोड केला ते आपण पाहिलं होतं की राणी लक्ष्मीबाई व राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंग व अहमदुल्ला या लोकांचं, हे लोक धारातीर्थ पडले, म्हणजे हे लढाईमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर बघू शकतो हजरत महल, बेगम हजरत महल आणि नानासाहेब पेशवे नेपाळमध्ये जाऊन त्यांनी आश्रय घेतला. व तरी आपले तात्या टोपे होते यांनी तरी सुद्धा 10 महिन्यापर्यंत ते आपले इंग्रजांसोबत लढतच होते. तो आणि ते 1858 च्या अखेरमध्ये त्यांना फाशी देण्यात आली, राईट. सो आपण जे बघितलं होतो की बहादूर शाह जे मुघल साम्राज्य होते, ज्यांना आपण भारताचे सम्राट म्हणून घोषित केलं होतं आपल्या सैनिकांनी, त्यांच्याबद्दल सुद्धा आपण बघितलं होतं. तर आपला जो लढा अयशस्वी का झाला आणि कशा, कोणत्या कारणामुळे आणि कोणत्या रिझनमुळे आपला जो लढा आहे तो तोडण्यात आला, मोडण्यात आला, त्याबद्दल आपण बघितलं होतं. तर लढा आवश्यक होण्याचे कारण आपण बघितलं की भारताचा पूर्ण प्रकार प्रसार झाला नाही, सर्वसामान्य नेत्यांचा अभाव, आणि प्लस आपण बघू शकतो की काही राजवाड्या लावायचा पाठिंबा आणि लष्करी डावपेच. तर आपल्याला कारणामध्ये बघताना आपल्याला कळालं की आपल्याकडे लष्करी डावपेच जे होते, म्हणजे आपण जे बघू शकतो आपल्याकडे एक वाक्य आलं होतं, ते वाक्य हे होतं की लढाया या केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचांवरही जिंकावे लागतात. सो म्हणजे बेसिकली आपल्याकडे लष्करी डावपेच होते, आपले जे सैन्य होते ते शौर्य होते, आपण बोलत होतो शौर्याचे होते, खूप ब्रेव्ह होते, खूप धैर्य शौर्याचे होते आणि त्यांच्यामध्ये खूप आपण बघू शकतो की प्रेरणा उत्स्फूर्तीने ते होते. परंतु फक्त तेवढंच चालत नाही, आपल्याला लढाई करताना लढाईचे डावपेच, लष्करी डावपेच सुद्धा आले पाहिजे जेणेकरून आपण लढाई जिंकू शकतो. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला कळाली, अशा प्रकारचं आपण सरासरी आम्ही बघू शकतो की एका प्रकारचे आपण छोटेसे रिव्हिजन करून घेतली. आता पुढे वळूया, पुढे आणून बघूया आंतरराष्ट्रीय परिस्थितीत इंग्रजांचे अनुकूल कसे होते. ज्यावेळेस इंग्रजांनी आपला 1857 चा लढा हा आपला मोडून काढला होता, तर मोडून काढताना एक अशी घटना झाली की त्याच्यामुळे इंग्रजांना एक अजून प्रबळ, इंग्रजांना अजून बळ मिळाले
आणि त्यांना आपला 1857 जो लढा आहे तो मोडण्यात त्यांना आपण बघू शकतो जास्त वेळ लागला नाही, किंवा त्यांना मोडून परिपूर्ण मोडून काढण्यामध्ये त्यांना एक यशस्वी एक यश भेटलं ते आपण बघू शकतो. तर कसं कोणते कारण झाले होते ते बघूया. तो इंग्रजांचे रशियाशी सुरू असलेले क्रिमियन युद्धाचे नुकतेच संपले होते. क्रिमियन युद्ध नुकतेच संपले होते म्हणजे आपण बघू शकता क्रिमियन वॉर होता ज्याला आपण क्रिमियन वॉर असं म्हणतात. ते क्रिमियन वॉर हे कोणामध्ये झाले होते, जे तुर्कीस इंग्रजी आणि आपण बघू शकतो जर्मन्स, हा जर्मन्स या लोकांमध्ये आणि प्लस रशिया या देशांमध्ये किंवा दोनपेक्षा जास्त देश त्या युद्धामध्ये हे होते पार्टिसिपेंट्स होते, या दोघांमध्ये त्यांचा भाग होता म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय युद्ध असं म्हटलं जातं. तर क्रिमियन जे युद्ध आहे ते युद्ध अशा प्रकारे इंग्रज तुर्कीस हे एकत्र येऊन फ्रान्स लोक एकत्र येऊन रशिया विरुद्ध लढत होते. तर या लढ्यात इंग्रजांचा म्हणजेच तुर्कीस व फ्रान्स या लोकांचा विजय झाला होता. तर यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता बरोबर. आपण पाहिलं ते जगातील बहुतेक देशांचा त्यांचा व्यापार वाढला, मग नंतर कसं झालं की ते युद्ध निघल्यानंतर त्यांचा एक इम्पॅक्ट चांगला पडला आणि जगामध्ये बहुतांश देशांसोबत त्यांचा व्यापार होत गेला आणि नंतर त्यांची आर्मर इथे ताकदही मोठी झाली होती. म्हणजे बघा त्यांचे युद्ध जिंकले होते तर त्यांची जी मिलिटरी पॉवर होती ज्याला आपण बोलतो लष्करी ताकद सुद्धा वाढली होती. या उलट आपल्या उठावकारांची परिस्थिती होती म्हणजे त्यांची लष्करी ताकद जास्त होती, त्यांचा व्यापार मोठा होता. म्हणजे आपल्याला निदर्शनात येईल की या वाक्यावरून किंवा या पॅसेजवरून आपल्याला कळेल की बघा त्यांच्याकडे पैसाही होता, त्यांच्याकडे ताकदही होती, त्यांच्याकडे लोकही होते आणि त्यांच्याकडे आपण म्हणतो दळणवळणाची सुविधा किंवा त्यांच्याकडे साठा हा जास्त होता आणि आपल्या उठावकारांकडे ते सामान्य नव्हते, तेवढे सैन्य नव्हते, तेवढे मनुष्यबळ सुद्धा नव्हतं. तर ह्या प्रकारची जी परिस्थिती आपल्याला आढळून येते जेणेकरून इंग्रजांना आपला जो उठाव आहे तो मोडून काढण्यास त्यांना यश मिळाले. तो अशा प्रकारे आपण पाहू शकतो. सो पुढे बघूया की स्वातंत्र्य लढ्याचे काय परिणाम झाले आणि कसे ते आपण बघूया. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. तर आपल्याला विचार पडेल की आपण तर लढाई हरलो पण आपली ईस्ट इंडिया कंपनीची राजवट कसे काय संपली, तर ते आपण बघूया. तर बघा आपण मी परत एकदा तुम्हाला सांगतो की आपला जो पहिला पॉईंट आहे की आपल्या स्वातंत्र्य लढाईनंतर परत प्रथम जे कार्य झालं ते झालं की ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. सो बघा कंपनीच्या सत्तेमुळे भारतातील असंतोषात भर पडत होते. त्यामुळेच इंग्रजी सत्तेपुढे 1857 लढ्याचे आव्हान उभे राहिले. की बघा म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कंपनीचा जो व्यापार किंवा कंपनीचा जो कारभार चालायचा तो अतिशय चांगला नाही चालायचा, तो बिलकुल खराब चालत असेल. त्याच्यामुळे काय झालं की आपल्या लोकांमध्ये म्हणजे भारतीय लोकांमध्ये जो मनातला असंतोष आहे तो वाढत गेला आणि त्याच असंतोषचा रिझल्ट म्हणून 1857 आपलं स्वातंत्र्य युद्ध होता. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली होती. याची जाणीव कोणाला झाली होती, इंग्लंडच्या राणीला. तर भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हातात सुरक्षित नाही असे त्यांना वाटू लागले. असे वाटल्यामुळे 1858 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीचा राजवट बरखास्त केली. बघा कळते काय झालं असेल, काय गोष्टी झाले की 1857 जो युद्ध होता त्याच्यामुळे इंग्लंडच्या राणी म्हणजे आपली इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांना काय वाटलं की ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात भारताची सत्ता ही सुरक्षित नाहीये म्हणून त्यांनी काय केलं की एक कायदा काढला. तर कायद्याचं नाव होतं म्हणजे सॉरी या त्या कायदा करून ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली आणि गव्हर्नर जनरल हे पद काढून पुढे व्हॉइसरॉय हे पद निर्माण केले. तर आपण बघूया आपल्याला दिसून येते की गव्हर्नर जनरल जे आपले लॉर्ड डलहाउसी आपण जे बघितलं की ते आपले गव्हर्नर जनरल होते. गव्हर्नर जनरल ही जी पोझिशन होती किंवा ही जी पोस्ट होती ती होती ईस्ट इंडिया कंपनीची म्हणजे त्या कंपनीमधली ती पोस्ट होती राईट. तर त्यानंतर जशी आपण बघू शकतो की राजवट ईस्ट इंडिया कंपनीची राजवट किंवा ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ही बरखास्त करण्यात आली तेव्हा ती जी पोस्ट होती तिला आपण बघू शकतो व्हॉइसरॉय असं म्हणण्यात आलं आणि लॉर्ड कॅनिन हे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि पहिले व्हॉइसरॉय बनले होते. आणि तसेच भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनाने निर्माण केले होते. तो आपला भारताचा कारभार पाहण्यासाठी भारत मंत्री हे एक पद इंग्लंडच्या शासनात निर्माण झाले होते. तो आपल्याला आढळून येतो की जसं त्यांनी 1857 कायदा काढला त्या कायद्याचं नाव होतं भारतीय सरकार
बघा इथं बघलं भारताचे इंग्रजी सत्ता, तर भारतीय सरकार आपण बघू शकतो त्या कायदा कायदा करण्यासाठी. तो कायदा केल्यानंतर भारतीय सरकार किंवा भारतीय सत्ता ही ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात न येता ती आता डिरेक्टली पार्लमेंट, पार्लमेंट म्हणजे कोणते आपले जे गव्हर्नमेंट होते इंग्लंडचे म्हणजे इंग्लंडची राणी यांच्या हातामध्ये आली होती. अशा प्रकारे आपल्याला कळतं की ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता आहे ती संपून आता आपल्याकडे ब्रिटिश सत्ता चालू झाली होती. ब्रिटिश सत्ता म्हणजे राणीची सत्ता चालू झाली होती. तर राणीचा जाहीरनामा, तर राणीचा सत्ता चालू झाल्यानंतर राणीने आपला एक जाहीरनामा काढला होता. जसे बहुतांश आपले बघितले गेले की निवडणुका पुढे काही काही पार्टी किंवा काही काही लोक जे आपला जाहीरनामा काढतात, तर तशा प्रकारे राणीने सुद्धा जाहीरनामा काढला होता. त्या जाहीरनाम्यात तिने लिहिलं होतं की इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारताच्या उद्देशून एक जाहीरनामा काढला होता. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहे, प्रजाजन आहेत, तो वंश धर्म जात व जन्मस्थान यावरून प्रजाजनांमध्ये भेद करण्यात येणार नाही. तो बघा त्यांनी एक जाहीरनामा केला, जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट बोललो की भारतीय जनता किंवा भारतातील लोक हे आमची जनता आहेत. बघा भारतातील लोक हे आमची जनता आहे आणि आम्ही वंश धर्म जात पात किंवा जन्मस्थान यावरून आम्ही त्यांच्यामध्ये भेद करणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्ता गुणवत्तेवर दिला जाते, म्हणजे ज्याला चांगले मार्क असतील किंवा ज्यांना जाणते ज्यांची गुणवत्ता जास्त असेल त्यांना शासकीय नोकऱ्या भेटते. अशा प्रकारचे त्यांनी जाहीरनामामध्ये त्यांनी त्यांनी आपण बोलू शकतो की वचन दिले किंवा जाहीरनामा त्यांनी घोषित केला. नंतर धार्मिक धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप आम्ही करणार नाही अशा प्रकारचे सुद्धा त्यांनी वचन दिले होते. आणि नंतर संस्थानिकांनी केलेले करार पाळले जातील. तर ह्याचा अर्थ कसा की जसं ईस्ट इंडिया कंपनीचा आणि आपले राजे महाराजे किंवा जे संस्था असतात आपण जे बोलू शकतो राजे महाराजे यांच्यासोबत झालेला करार हा जसेच्या तसंच राहील, तसेच ती कोणत्याही कारणास्तव बरखास्त किंवा खालसा करण्यात येणार नाही अशी ग्वाही जाहीरनाम्यात देण्यात आली. म्हणजे तो जो केलेला कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा तो जो केलेला करार आहे तो कोणत्याही कारणास्तव किंवा कोणत्या ह्याच्यावरती संपुष्टात येणार त्याला मिटवता येणार नाही अशा प्रकारच्या जाहीरनाम्यामध्ये तिने ग्वाही दिली होती, एक वचन दिलं होतं हे आपल्याला दिसून येते. म्हणजे बेसिकली आपल्याकडे असं बोललं की राणीचं जो राज्य राणीचं राज्य क्वीन व्हिक्टोरियाचं राज्य आपल्या भारतात येण्यास सुरुवात झाली किंवा भारतात आलं. तर पुढे बघूया की भारतातील लष्कराची पूर्ण रचना. तो जे हा बघा आता आपल्याकडे भारतीय आपण बघू शकतो की भारतामध्ये आता ईस्ट इंडिया कंपनीचे सत्ता संपून राणीची सत्ता चालू झाली होती. तर त्या राणीच्या सत्तेमध्ये सर्वात प्रथम झालेली गोष्ट ती म्हणजे भारतीय लष्कराची पुनर्रचना. आपले जे लष्कर होते त्यांची पुनर्रचना झाली. लष्करातील इंग्रजांचे सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले होते. महत्वाचे ठिकाण इंग्रजी अधिकाऱ्यांकडून नेमणूक करण्यात आल्या होत्या. तोफखाना हा पूर्णपणे इंग्रजी अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला होता. लष्करी तुकड्यांची जातीवर विभागणी करण्यात आली होती. भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाहीत अशी काळजी घेण्यात आली. तर बघा काय झालं म्हणजे कसं काय पुनर्रचना केली. पुनर्रचना अशा प्रकारे करण्यात आली की जिथं जिथे जिथे उठाव उडले 1857 जिथे जिथे उठाव आले होते किंवा जिथे जिथे उठाव जोरदार झाला होता किंवा प्रखर आपल्याला लढा दिला त्याला त्या ठिकाणी इंग्रजी ऑफिसर्स होते ते लोक तिथे गेले, तिथं डिप्लॉय करण्यात आले, तिथं त्यांना त्यांची ड्युटी लावण्यात आली आपण बघू शकतो. तसेच कसं केलं की सैन्यामध्ये जास्तीत जास्त संख्या ही इंग्रजी लोकांची ठेवली. प्लस अशा प्रकारे आणि प्लस आपण बघू शकतो लष्करी तुकड्या जातीवादावर बनवले, म्हणजे शीख लोक वेगळे, मुसलमान लोक वेगळे, हे लोक वेगळे, जातीवरती त्यांनी एक बटालियन बनवलं. जातीवर आपण बघू शकतो की सैन्याची विभागणी करण्यात आली होती. आणि त्यांनी ही काळजी घेतली की भारतीय सैन्यातील लोक हे एकमेकांना म्हणजे बघा एकमेकांचे एकत्रित येणार नाही आणि उठाव करणार नाही ह्याची काळजी घेण्यात आली. म्हणजे बघा पंजाबी लोक म्हणजे आपण हिंदू लोक मुस्लिमना मिळणार नाही, पंजाबी लोक शीख लोकांना मिळणार नाही, म्हणजे हे लोक मिळाल्यानंतर कसे एक उठाव करते. कारण 1857 मध्ये काय झालं होतं की सगळे लोक एकत्र येऊन म्हणजे सगळ्या लोकांनी कारण एकमेकांचं बघून सगळ्या लोकांनी उठाव केले होते राईट. तर तशाच प्रकारे त्यांनी काय केलं की हे लोक एकमेकांना भेटतील आणि जे लोक एकत्र येणार नाही आणि उठाव करणार नाही याची त्यांनी काळजी घेतली होती. अशा प्रकारचे त्यांनी एक सिस्टम बनवला होता की जेणेकरून भारतातली जे लष्कर आहेत त्यांच्यामध्ये सर्वात प्रथम इंग्रजी लोक सर्वात जास्त, त्याच्यानंतर सेकंड की जे भारतीय लोक असतील ते जातीवर त्यांना विभागले जाते. जातीवर विभागले गेल्यानंतर ते एकमेकांना ते एकमेक किंवा ते एकत्र येणार नाही ह्याची काळजी घेण्यात आली. आता पुढे बघूया धोरणात्मक बदल. सो एक काही धोरणात्मक बदल काही एक बदल केले होते ते एकदम बोलत नाही त्याच्यामागे काय ना काय कारण होतं अशा प्रकारे. आणि किंवा आपण बघू शकतो पुढे की काय ते बदल होते.
तो भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही अशी काळजी सुद्धा घेण्यात आली होती. सो बघा बघा क्वीन व्हिक्टोरियाने तर बोललो होतं की आम्ही तुमच्या समाजकीय गोष्टीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, अशा प्रकारचे त्यांनी ग्वाही दिली होती. अशा प्रकारचे त्यांनी जे धोरण होते ते त्यांनी स्वीकारले होते. परंतु त्यांनी ही सुद्धा काळजी घेतली की समाजातले लोक हे एकत्रित येणार नाही याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली होती. म्हणजे एक समाज दुसऱ्या समाजांसोबत एकत्र येणार नाही, मिळणार नाही, अशाची सुद्धा काळजी घेतली होती. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरून नेहमी संघर्ष निर्माण होत राहिले. तर एकमेकांच्या तो बघा त्यांनी बेसिकली आपण बघत होतो की आपल्या समाजाची एक हे होती बोलत होते एक पॉइंट होता की ज्याच्यामध्ये आपण आपल्याच लोकांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश अशा काही कारणांसोबत एकमेकांसोबत लढत असत, एकमेकांसोबत संघर्ष करत असत. तर एकमेकांविषयी भारताची मने आणि हे जे एकमेकांसोबत संघर्ष करत होतो ना आपण, ही गोष्ट इंग्रजांना लक्षात आली होती. तर त्यांनी काय केलं बघा, त्याच गोष्टीचा फायदा उचलला आणि एकमेकांविषयी भारतीयांची मने कुलशित होतील हे धोरण राबवले जाऊ लागले. फोडावर राज्य करा हे इंग्रजांनी राज्याचे सूत्र हाताळले किंवा राहिले. तर बघा त्यांनी काय केलं की फोडावर राज्य करा ही जी पद्धत आहे किंवा ही जे सूत्र आहे हे त्यांनी स्वीकारले आणि प्रत्येक म्हणजे समाजातील लोकांच्या दुसऱ्या समाजातील लोकांमध्ये काही ना काही एक मतभेद किंवा काही ना काही एक बघू शकतो की राग, असंतोष किंवा अशा प्रकारची गोष्ट त्यांनी भरण्याची कोशिश केली होती आणि आपल्याला आपल्यापासूनच फोडून म्हणजे आपल्यालाच आपल्याबद्दल एकमेकांबद्दल भडकवून आपल्यालाच एकमेकांबद्दल एकमेकांचा दुश्मन करून किंवा एकमेकांबद्दल भडकवून आपल्याला फोडून आपल्यावर राज्य करण्याचं त्यांनी सूत्र आहे ते हाती घेतलं होतं. सो बघा हेच आपल्याला दिसतं की फोडाने राज्य करा हे त्यांनी जे सूत्र त्यांनी इम्प्लिमेंट केलं किंवा हे जे सूत्र त्यांनी हे जे धोरण त्यांनी पकडलं त्यांनी अशा प्रकारे आणि अशा बघू शकतो अशा टेंडन्सीने आणि अशा गोष्टीने म्हणजे अशा प्रकारे त्यांनी घोषित केलं की अशा प्रकारे ती जे सूत्र त्यांनी वापरला की अजूनही सुद्धा आपल्याला अजूनही सुद्धा स्वतंत्र होऊन सुद्धा आपल्याला दिसून येईल की काय काय समाजामध्ये काय काय याच्यामध्ये किंवा धर्मांमध्ये एकमेकांबद्दल असंतोष, एकमेकांबद्दल राज आहे, हे फोडाने राज्य करा अशा प्रकारची गोष्ट आहे. तर आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून एकत्र राहायला पाहिजे जेणेकरून कोणीही आपल्यावर राज्य करणार नाही. बघा जसे फोडाने राज्य करा हे सूत्र इंग्रजांच्या हातात आले ज्याच्यामुळे जेणेकरून काय झालं त्यांनी आपल्याला आपल्या एकमेकांमध्येच बोलताना एकमेकांमध्येच झगडा करायला किंवा एकमेकांमध्येच युद्ध करण्यासाठी त्यांनी हे केलं आपल्याला प्रेरणा दिली की आपण प्रेरणा दिली म्हणजे त्यांनी उत्स्फूर्त केलं की आपण एकमेकांकडेच लक्ष द्यावे आणि आपल्यावरती त्यांनी राज्य केलं आणि ते राज्य करणं त्यांना अतिशय सोपं झालं. तर याचा कोणाची गोष्ट होते कारण डिवाइड अँड रूल म्हणजेच फोडाने राज्य करा अशा प्रकारचं धोरण त्यांनी स्वीकारलं होतं. सो पुढे बघूया 1857 स्वतंत्र लढ्यामुळे इंग्रजी राज्यसत्तेला संघटित विरोध केला पाहिजे असे भारतीयांना वाटू लागले. बघा 1857 मध्ये त्यांना कळालं व 1857 जे फेल झाला, 1857 जो मोडो केला, 1857 हा जो लढा अयशस्वी झाला याच्यावरून सगळ्यांना सर्वात पहिले एक शीख भेटली किंवा शिक्षा भेटली किंवा एक शीख भेटली आपण बोलू शकतो की ती शिक्षा किंवा ते व्हॅल्यू किंवा ते गोष्ट ही अशी होती की आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढा द्यावा लागेल इंग्रजांविरुद्ध, तेव्हाच ते इंग्रज इथून निघतील असे भारतीयांना वाटू लागले, असे काही भारतीयांना वाटू लागले. आणि त्याचाच उपयोग 1857 स्वतंत्र लढ्यात 1857 स्वतंत्र लढा हा भारताच्या स्वातंत्र्याचे चळवळीचे प्रेरणा स्रोत ठरला. तर त्याच्यामुळे काय झालं की बघा आपण एकत्र येऊन लढू तरच आपण विजयी होऊ, प्लस आपल्याकडे टॅक्टिक्स म्हणजे आपल्याकडे जे लष्करी आपण बघू शकतो टॅक्टिक्सला आपण काय वर्ड वापरलं होतं 2 मिनिटं डावपेच, राईट. सो डावपेच जे आपल्याकडे होते ते डावपेच सुद्धा आपण शिकलो. त्याच्यामुळे आपल्याला कळालं की 1857 नंतर होणारे जे पण क्रांतिकारक आहे, 1857 नंतर जे पण क्रांतिकारक ज्यांनी उठाव केला, जे पण क्रांतिकारक ज्यांनी इंग्रजांविरुद्ध लढाई दिली, त्यांनी काय केलं त्यांनी या गोष्टींचा विचार केला, या गोष्टींबद्दल त्यांनी या गोष्टींपासून त्यांनी प्रेरणा घेतली आणि कोणते चुकी आहे आणि कोणते प्लस पॉईंट आहे हे सगळं जाणून घेऊन त्यांनी एक हमला केला आणि आपण बोलू त्यांनी एक उठाव केला किंवा त्यांनी लढा दिला जेणेकरून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. सो अशा गोष्टी या कारणांमुळे 1857 लढा हा अतिशय महत्वाचा आणि प्रेरणास्पद आहे. ओके, सो या ठिकाणी आपला लढा संपलेला आहे. यात कोणा डाऊट वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. सो पायल, महेश, कल्पेश, कळालं बेटा, सिद्धांत.
हो सर। हेलो 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 कहाँ है बेटा? कहाँ लगा मतलब? हाय हाँ सर। गुड। हो पायल सिद्धांत महेश। हाय सर। तो आता आपण बघूया सध्याकडे। तर हा आपला आपला धडा होता जो इथे संपलाय। पुढे बघूया 1800 म्हणजे पुढच्या पाठामध्ये आपण बघूया की 1857 नंतर कसे कसे युद्ध आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला कळतील ते नक्की आपल्याला कळतील। आता पुढे बघूया स्वाध्याय। पहिला आपला रिकामे जागा भरा। तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 च्या लढ्यात डॅश हे नाव लिहिले। तर त्याला त्यांनी बुक लिहिले, पुस्तक लिहिले, त्या पुस्तकाचं नाव आहे स्वतंत्र समर। राईट, तो हे याचा आन्सर आहे। दुसरा आपण बघूया रामोशी बांधवांच्या संघटित करून डॅश यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले। तर आपण बघितलं होतं की कोणी पुणे वगैरे सातारा या ठिकाणी एकत्र येऊन लोकांना आय मीन युद्ध युथला म्हणजे जवान लोकांना युथला जवान लोकांना आणि प्लस रामोशी लोकांना एकत्र करून ज्यांनी काम केलं त्यांचं नाव आहे उमाजी नाईक। ओके, तो 1857 च्या लढाईनंतर भारताविषयी कारभार करण्याचा डॅश हे पद इंग्लंडच्या शासनाने निर्माण केले होते। कोणते पद शासन निर्माण केले होते? दॅट इज भारत मंत्री। भारत मंत्री पद हे 1857 च्या लढाईनंतर हे पद येण्यात आले। नंतर भारतीय संस्थेने डॅश या गव्हर्नरना जनरलने खालसा केली। तो कोणत्या गव्हर्नर जनरलने खालसा केली? दॅट वॉज द लॉर्ड डलाउसी। ओके, सो हे उत्तर आहे त्याचं। आपण पुढे बघूया काही प्रश्न उत्तरे। तो पुढील पैकी कारणे स्पष्ट करा, सकारण स्पष्ट करा, विधाने कारण स्पष्ट करा। सो बघा, इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव का केला? सशस्त्रचा उठाव का केला? कारण बघा, त्यांची जी वारसा जमीन होती ती इंग्रजांनी हस्तगत केली होती। ओके, आणि त्याचा त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता, कारण त्यांचा जो उदरनिर्वाह होता तो फक्त आणि फक्त त्या जमिनीवरच चालत असे। सो ती जमीन सुद्धा त्यांनी आपण बघू शकतो हस्तगत केली होती, म्हणून त्यांनी उठाव केला होता। तर आपण हा जर धडा वाचाल तर आपल्याला याच्यातलं प्रत्येक एक कारण व्यवस्थित कळेल आणि व्यवस्थित आपण बघू शकतो। राईट, तर आता पुढे बघूया हिंदू व मुस्लिम या सैनिकांचा असंतोष निर्माण झाला। कारण बघा, आपल्याला ह्याचं कारण आपल्याला दिसेल जेव्हा आपण मंगल पांडे यांच्या फोटोच्या वर बघा। ओके, आपण बघूया तत्कालीन कारणे। तत्कालीन कारणेबद्दल बघूया, ब्रिटिशांनी 1857 साली सैनिकांनी लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या होत्या आणि यात वापरण्यात आले कर्तुसे हे गाई व डुकराची चरबी लावलेली असत व त्यांना दातेने म्हणजे तोंडाने तोडावे लागत असत। तर ह्या आणि त्यांना असणारी चरबी ही गाय व डुकराची असल्या कारणाने हिंदू व मुस्लिम ह्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यांच्यात असंतोष निर्माण झाला होता। राईट, तो नंतर आपण बघू शकतो भारतीय सैनिकांचा इंग्रजी सैन्यापुढे निभाव लागला नाही। का नाही लागला? कारण आपण बघू शकतो की आपल्याकडे बघूया ओके कारण कारण आपण बघू शकतो की आपल्याकडे त्या टॅक्टिक्स आपल्याकडे ते जे चळवळीला लागणारे सामान हे आपल्याकडे नव्हते। राईट, आणि त्यांच्याकडे होते। तुम्हाला त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी भेटेल। व्याप्ती पानिपत थांबायचा आन्सर बघूया आपण। हे बघा, भारतभर झाले। पहिली गोष्ट तर ही की लढाईच्या बाबतीत भारतभर झाले ना, आपण एक बघू शकतो की बघा लेसन आपण वाचतो तर आपल्याला कळेल की आपल्या लष्करांकडे तेवढी ताकद नव्हती किंवा आपल्याकडे मनुष्यबळ तेवढे नव्हते। तर अशा सगळ्या कारणामुळे हे बघा, इकडे आपण बघू शकतो लष्करी डावपेचाचा अभाव हे जे कारण हे तुम्ही लिहू शकता की जेणेकरून आपले भारतीय सैनिक हे ब्रिटिश सैनिकांपुढे टिकू शकले नाही किंवा त्यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांच्या जातीवरती विभागणी करण्यात आली। का विभागणी करण्यात आली? तर आपण वरतीच बघितलं की बघा, भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजांच्या सत्तेविरोधात उठाव करणार नाही याकरिता त्यांनी जाती विरुद्ध आपण बघितलं जाती जाती वंश किंवा जात्या जातीनुसार त्यांनी तुकड्या केल्या। राईट, तर बघा याच्यावर आपण बघितलं कुठे बघितलं आपण हा हे बघा लष्करी तुकड्या केल्या जातीवर त्यांनी लष्करी तुकड्या केल्या आणि ते एकमेकांना भेटणार नाही याची काळजी करण्यात आली कारण ते उठाव परत करू नये म्हणून। राईट, आता चौथा आपण बघूया इंग्रजांनी भारतीय उद्योग धंद्यावर जाचक कर बसवले ह्याचं आपल्याला उत्तर आढळून येईल या ठिकाणी। ओके, याचं उत्तर आपण बघूया वरती वरती जर आपण बघितलं की बघा
आर्थिक कारणे, आर्थिक कारणामध्ये आपल्याला कळून येईल, आर्थिक कारणे जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला कळेल की इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत पद्धत अंमलात आणली. हा पार्ट आपल्याला लिहायचा नाहीये. ओके, हा पार्ट आपल्याला लिहायचा नाहीये, आपल्याला डिरेक्टली इथून लिहायचंय. इंग्रजांच्या बाजारपेठेतील माल माल भारतात खपून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. त्यांनी तेथील उद्योगधंद्यांना जाचक कर बसवले व भारतातील विकसित झालेला हस्तगत जाचक कर बसवले. त्यामुळे काय झालं की भारतातील विकसित झालेला हस्तकला व कापड उद्योग दिवाणखोरीत निघाले व भारतीय कामगार हे बेकार झाले. आपण हे इथपर्यंत आपण आन्सर लिहू शकता त्याचं. ओके, हे झालं त्याचं आन्सर. आता पुढे आपण बघूया कोणता क्वेश्चन आहे. हा बोला बोला. हा बोला ना सर. आवाज नाही. हॅलो, आता येते बाळा. आता येते बाळा कल्पेश. आवाज नाही येत. आता येते कल्पेश. कल्पेश बाळा आवाज येतोय. कल्पेश एक काम करतो, एक्झिट करून परत एंट्री घे, म्हणजे तुला ऐकायला येईल. ओके, सो वळूया आपण. अठराशे आवाज येतोय ना बाळा? पायल बेटा आवाज येतोय? यस सर. तो आपण वळूया पुढे. सो पुढचे काय पॉइंट आपण बघूया. 1857 स्वतंत्र लढ्यात कोणती सामाजिक कारणे होती, कोणते सामाजिक कारण होते ज्यांच्यामुळे आपला मनामध्ये असंतोष आला ते आपण बघूया वरती. सो पान आपण बघूया, पान नंबर 16 वर आपण जर बघितलं तर बघा सामाजिक कारणे. आपल्या सामाजिक कारणामध्ये बघितले कारण त्यांनी केलेली बघा, त्यांनी सतीबंदी व विधवा विवाह किंवा विधवा पुरणविवाह हे कायदे मान्य केले होते. हे कायदे त्यांनी लागू केले होते तर त्याच्यामुळे आपल्या जीवन पद्धतीवर हस्तक्षेप होता असे आपल्या भारतीय समाजातील लोकांना वाटू लागले, त्यामुळे असंतोष निर्माण होऊ लागला. हे आपण बघू शकतो कारण. ठीक आहे, तर आपण पुढचा पॉइंट बघूया. दॅट इज 1857 स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का मिळाले. तो अपयश का मिळाले ह्याचे तर कारणे आहेत, तुम्हाला बोलू बघू आपण त्याच्यावरती. त्याच्यापूर्वी हा वाला प्रश्न बघूया आपण. 1857 स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा. 1857 स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम काय झाले की बघा, हा वाला जो पॉइंट आहे ते आपण बोलू शकतो की ईस्ट इंडिया कंपनीची राजवटी संपली होती आणि पार्लियामेंटचा हा वाला जो पॉइंट आहे हा पूर्ण पॉइंट तुम्ही लिहू शकता. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली होती आणि आपण बघूया इंग्लंडचा पार्लियामेंट किंवा इंग्लंडचे संसद किंवा इंग्लंडचे राजवट ही भारतात लागू झाली होती आणि राणीचं जे राज्य आहे ते चालू झालं होतं. आता पुढचा क्वेश्चन बघूया. दॅट इज 4 नंबर. 1857 स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले. तर बघा, हे धोरणात्मक बदलामध्ये हा पॉइंट आपण लिहू शकतो की त्यांनी फोडा व राज्य करा हे जे सूत्र आहे ते त्यांनी हाती घेतले आणि ते राज्य करायला आपल्या सुरुवात केली. भले आपले जाती आपले सामाजिक गोष्टीमुळे त्यांनी हस्तक्षेप केला नाही, परंतु आपले भारतीय समाज एकमेकांना मिळू नये ह्यांची त्यांनी परिपूर्ण काळजी घेतली. ओके, सो हा आहे आपला चौथा प्रश्नाचं उत्तर. आता आपण सेकंड प्रश्नाकडे बघूया. 1857 स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले. तर बघा, पहिले आपण बघूया अपयशाचे कारणे. तर अपयशाचे कारणे तर तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहायचं आहे की लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही हा वाला, राईट. आणि देन सामान्य नेत्यांचा अभाव, नंतर राज्यकर्ते राजवाड्याचा पाठिंबा नाही मिळाला, लष्करी डावपेज, याबद्दल तुम्हाला लिहायचंय. आणि हे जे आन्सर आहे ते तुम्हाला घ्यायचं आणि प्लस हे पण लिहायचं आहे आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांच्या अनुकूल असे होती. सो हे जे उत्तर आहे ते हा दुसऱ्या प्रश्नाचं. दॅट इज 1857 स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले. ठीक आहे, तो हा आपला धडा इथे संपलेला आहे. तर कोणाला याच्यामध्ये अडचण किंवा कोणती गोष्ट कळाली नाही असं काय